आपण या व्हिडिओमध्ये काय शिकणार आहोत हे तर तुम्ही बघितलंच आहे, पण तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर काही डाऊट्स असतील, काही गोष्टी कळल्या नसतील तर मला कॉमेंट करून सांगा, मी त्या क्लिअर करण्याचा प्रयत्न करेन. आणि तुम्हाला जर हा मोठा असा डिझायनर ड्रेस कसा शिवायचा हे शिकण्यात इंटरेस्ट असेल तर त्याच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, ते जाऊन तुम्ही चेक करू शकता. आता आपण जराही वेळ न घालवता बनवायला चालू करूया डिझायनर स्लीव्ह विथ डिझायनर धनश्री. या स्लीव्स बनवण्यासाठी मी सगळ्यात पहिल्यांदा अस्तरवर 3 इंच रेडियस असणारा एक सर्कल काढून घेत आहे. आणि हा जो अस्तरचा पॅटर्न काढलेला आहे तो मी माझं जे ड्रेसचं कापड शिल्लक आहे त्यावर ठेवून घेऊन असे सगळे खूप सारे सर्कल्स काढून घेत आहे, कारण आपल्याला रोज स्लीव बनवायचे आहेत त्याच्या पेटल्ससाठी. तर असे मी टोटल 40 राऊंड्स काढून घेतलेले आहेत, एका स्लीवसाठी 20 आणि दुसऱ्या स्लीवसाठी 20. आता हे जे सगळे मी राऊंड्स काढले होते त्याला मी व्यवस्थित पिको करून घेतलेलं आहे. पिको करून झाल्यानंतर रोज स्लीवसाठी तुम्हाला असे 2 बेस तयार करून घ्यायचे आहेत. तर ते तयार करून घेण्यासाठी तुम्हाला आधी पेपर कॅनव्हासची गरज आहे. तर सगळ्यात आधी पहिल्यांदा बघून घ्या ह्या जे पेपर कॅनव्हास आहे त्याचं कटिंग कसं करायचं. तर त्याची लेंथ मी घेतलेली आहे 6 इंच आणि विड्थ घेतलेली आहे 3.5 इंच आणि त्याला ओवेल शेपमध्येच म्हणजे अंडाकृती शेपमध्ये मी कटिंग करून घेतलेलं आहे. आणि ते जे पेपर कॅनव्हासचं मी कटिंग केलेलं आहे त्याला मी अस्तरवर चिटकवून घेतलेलं आहे. ते चिटकवण्यासाठी तुम्ही आयर्निंग करून घ्यायचं आहे. ते झाल्यानंतर अस्तरवर चिटकवल्यानंतर मी त्याला अशा प्रकारे कट करून घेत आहे. हे जे दोन्ही पार्ट्स आहेत तुम्हाला असे व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत आणि तुमच्याकडे तुमचं जे मेन फॅब्रिक असेल त्यावर ठेवून कट करून घ्यायचं आहे. तुम्हाला एका प्रॉपर शेपमध्ये कटिंग करायची गरज नाही, मी दाखवते तसं कटिंग केलं तरी चालेल. तर असे मी 2 पार्टचे कटिंग करून घेतलेले आहेत आणि त्याला असे राऊंड शेपमध्ये स्टिच करून घ्यायचे आहे. आणि इथं थोडंसं स्टिच केल्यानंतर ओपनिंग ठेवायचं आहे. आता स्टिच करून झाल्यानंतर आपल्याला करायचं आहे एक्स्ट्राचं कापड कटिंग. तर इथं मी माझे दोन्ही पार्ट्स कटिंग करून घेतलेले आहेत आणि जिथं जिथं राऊंड शेप आहे तिथं तिथं मी नॉच देत आहे, म्हणजे छोटे छोटे कट्स मारत आहे ज्यामुळे आपण जे राऊंड शेप काढला आहे तो व्यवस्थित फोल्ड व्हायला मदत होईल. तर ते कट्स देऊन झाल्यावर आता आपल्याला करून घ्यायचं आहे व्यवस्थित फोल्ड. आणि इथं जी आपण स्टिच ओपन ठेवली होती ती व्यवस्थित आत फोल्ड करून तिथंही एक स्टिच मारून घ्यायची आहे. तर इथं आपल्याला बेस तयार झालेले आहेत. आता आपल्याला फक्त एकच गोष्ट करायची आहे, या ज्या आपण पेटल्स तयार केलेल्या आहेत त्या अशा व्यवस्थित फोल्ड करून या बेसवर सगळ्या लावून घ्यायच्या आहेत. तर त्या कशा लावायच्या ते आधी आपण बघून घेऊया. तर या पेटल्स लावण्यासाठी पहिल्यांदा असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि एक जो आपण बेस तयार केलेला आहे त्याच्याबरोबर राऊंड शेपमध्ये त्या लावून घ्यायच्या आहेत, म्हणजे बाहेरच्या साईडनी. आपल्या सुंदर अशा रोज स्लीव्ज बनून झालेले आहेत. आता आपल्याला फक्त बघायचं आहे या ज्या स्लीव्ज आहेत त्या ड्रेसला कसं अटॅच करायच्या. तर ते अटॅच करण्यासाठी मी इथं 3 हुक्स लावून घेतलेले आहेत आणि ते हुक्स लावण्यासाठी जो ड्रेस आहे त्यावर अशा प्रकारचे 3 आय करून घेतलेले आहेत. नॉर्मल तुम्ही ब्लाऊजला हुक आणि आय करताना तसंच इथं पण करायचं आहे. फक्त एक लक्षात ठेवायचं आहे, हे जे तुम्ही आय करत आहात ड्रेसवर ते एकदम मॅचिंग थ्रेडने करायचं आहे ज्यामुळे ते वरून दिसणार नाही. तर हे जे हुक आहे ते मी आता लावून घेत आहे. तुम्हाला या ज्या स्लीव्ज आहेत आणि हा जो पॅटर्न आहे तो कसा वाटला ते नक्की मला कॉमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन डिझाईनसोबत. तोपर्यंत बाय बाय.